भोकरदन शहरात जरांगे पाटील यांच्या महासभेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती. भोकरदन शहरात रात्रीच्या 1 वाजेदरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महासभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित हजारो मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी महासभेत अंतरवाली सराटी येथील घडलेला घटनाक्रम सांगून मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, तसेच अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या महासभेला प्रत्येक मराठा बांधवांनी यावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी भोकरदन तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते. एकानाही उग्र आंदोलन करायचं त्यांचा अपो करायचं नाही. त्याच कारण गावात राहिलं तुम्ही सांगा मध्ये बोलत माझ्या तुझ्या आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर त्यामुळे केसेस होत्या. जर केसेस झाल्या तर त्यांना शिक्षणाचा नोकरीत अडचणी म्हणून करायचं आणि काहीच केलं नाही. काहीच शांत बसलो होतो तरी 307 आणि 120 बस आपल्या काल आमच्या टाकल्या. त्या कशा काढायचा बघतो तिथे काळजी नका करू पण टाकल्या. ही सत्य परिस्थिती. दोन, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी एकानं ही आत्महत्या करायची नाही. जर पोरच मराठा वाढले ते आरक्षण घ्यायचं कोणाला द्यायचं कोणाला आणि आंदोलन करून आमचा उपयोग तरी काय. ती 14 तारखेला सरकारचा वेळ संपतो 3 दिवसाचा. आपण 2 दिवस दिले म्हणजे 40 दिवस. 14 तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे अंतरवालीला. भोकरदनसह परिसरातल्या एकाही मराठा माणसानं घरी थांबायचं नाही. सगळ्याचे सगळे अंतरवाली लागले पाहिजे. आपलं विराट रूप घेऊन सरकारनं त्यानंतर 4 दिवसात मराठा आरक्षणाच्या जी आर वर सगळ्याचे सगळ्या सहाय केल्या पाहिजे इतक्या ताकदी मिळ्या. येताना शांततेत जायचं आणि जाताना पण शांततेत जायचं. त्याच कारण तिथं प्रचंड संख्येनं आपल्या माता मावल्या येणार आहेत. ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहिणी आहे. ती जशी सुरक्षित कार्यक्रमाला आली तशी सुरक्षित तिच्या घरापर्यंत नेली पाहिजे ही जबाबदारी आजच तुमच्या खांद्यावर. एकानं जर गालबोट लावायचा प्रयत्न केला त्याच्या एकामुळं अख्ख्या जातीला डाग लागतो आणि इथून पुढे आपल्या जातीला डागच लागू द्यायचा नाही ही सुद्धा जबाबदारी आपल्या खांद्यावर. याच शांततेच्या आंदोलनानं वर्षानुवर्ष निर्णयाच्या प्रक्रियेत न येणारे आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणून ठेवलं. त्यामुळे काळजी करू नका. हे शांततेचं आंदोलनच मराठ्यांना न्याय देणारे आणि ते कसे देत नाही ते आपण बघू. त्याची काळजी करू नका. फक्त आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न होईल. उचकू नका. सरकारचे आपण कुठे हाती लागले नाही. हाती लागण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे उचकू नका आणि उद्रेकासारखं काही करू नका. जर एखादं पूर्व कारण तिथं तुम्हाला स्वयंसेवक म्हणून सगळ्याला काम करायचं सगळ्याला. आजूबाजूला तुमचा नजर ठेवा. आपली सुद्धा कसोटी आहे. गर्दीत जाऊ नका. मला म्हणते आम्ही तुमच्या सोबत आहे. कोण काय करतं ते बघू. तुम्ही आमच्या गावात या. आम्ही तुमचं रक्षण करायला आणि मी आलो ना गावात. मला असं कथा कथा नोटी देत की मोटारा लागल्यासारखं सणाची कार्यक्रम जातो लागत नाही भाऊ. इतक्या कथा नाकाला मी कुणीच येते तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे माझी. मलाही कळतंय मी इतक्या पण मूर्ख नाही. तुम्हाला मला भेटावं वाटतं.
मला इथे मला भेटावं वाटतं पण माझं शरीर भाऊ मला साथ देत नाही 17 दिवस उपोषण केलं मग माझ्या गाडीतल्या लोकांना पण माहिती माझे काय हाल होते माझं शरीर मला कसलं साथ देत नाही तरीही मी समाजासाठी मग हटायला तयार नाही मला रस्ता द्यावा म्हणून मी हे बोललो कारण सध्या द्यास सुद्धा माझ्याकडे टाइम देत नाहीत खायलाच येऊ नये त्यांना शिवाय नाही झाली ती वेळ माझ्याकडे येऊ दुसरी पार्टी बघायचं पण माझ्याकडे येत नाही इतकी भयानक परिस्थिती माझी सध्या एका गावात असे साखळी बनली होती 500 आणि हे माही गेलावलं अचारा पुढे चला पुढे मला कृतीत मिळ सांगतो समाजाच्या गुलाबा आणि एकजूट ठेवा जय जिजाई जय शिवाय सर्वांनी